निलंगा तालुक्यातील काँग्रेसच्या तालुका व शहर कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर निलंगा दिनांक दोन मार्च दोन हजार तेवीस रोजी काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष श्रीशैल उडगे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला अधिक बळकटी आणण्यासाठी व कार्यकर्ते मजबूत करण्याच्या दृष्टीने निलंगा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत त्यामध्ये शेकापचे ज्येष्ठ नेते हे काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलेले नारायण सोमवंशी यांची निलंगा तालुका कार्याध्यक्षपदी केली असून निलंगा तालुक्यातील निलंगा विधानसभेत असलेली गावे ही सगळी जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे तर प्रदीप होळकुंदे यांना निलंगा तालुक्यातील औसा विधानसभेत असलेली अडुसष्ट गावात काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांची वज्रमुठ बांधण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे तर निलंगा शहर परिसरात देशमुख परिवाराचा जनतेत आदर सन्मान असल्याने जिल्हाध्यक्ष यांनी थेट निलंगा काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी देशमुख परिवारातील अनुभवी व सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व असलेले फारुख खादर पाशा देशमुख यांची नियुक्ती पत्राद्वारे जाहीर केली आहे यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष निलंगा तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सज्ज होऊन कामाला लागला असा संदेश केलेल्या नियुक्त्यांमध्ये देण्यात आल्याचे दिसून येते नियुक्त झालेले तिन्ही पदाधिकारी सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करत असल्याने याचा येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होणार आहे हे मात्र नक्की याच दृष्टीने फारुख खादर पाशा देशमुख यांना बहुतांश काँग्रेस पक्षाने निलंगा कार्याध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिल्याचे सांगितले जाते फारुख देशमुख यांना मानणारा शहरात मोठा वर्ग असून सर्व पक्षात सामाजिक संघटनेत सर्व समाजात देशमुख परिवाराचा मोठा आणि दांडगा संपर्क आहे त्यामुळेच काँग्रेस सध्या निलंगा शहरात माणसाचे फरक करून एक एक जनतेत ज्याच्या नावाचा आधार आहे अशा लोकांना पक्षात थेट प्रवेश देत आहे हे स्पष्ट दिसत आहे सध्या काँग्रेस पक्षाच्या वतीने राजकीय रणनीती आखून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार माणूस आणि जनतेत दुवा म्हणून काम करत असलेल्या शहरातील तुल्यबळ लोकांना सोबत घेऊन पक्षाचे काम कार्य संपर्क आणि निवडणुकीसाठी प्रचार यंत्रणा मोठ्या ताकदीने उभी करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे या निवडी बद्दल सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर तसेच प्रदेश सचिव अभय साळुंके तालुका अध्यक्ष पाटील जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील निलंगा शहराध्यक्ष गोविंद शिंगाडे तसेच सर्व तसे पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे मात्र निवडीचे पत्र अर्थात नियुक्त्या प्रेस नोटद्वारे काढण्यात आले आहेत प्रत्यक्षात सदरील निवडीचे पत्र काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमित देशमुख प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उडगे यांनी दिले यावेळी विशेष आभार प्रदेश सचिव अभय साळुंके तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील काँग्रेसचे नेते प्राध्यापक दयानंद चोपणे पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने माजी नगराध्यक्ष हमीद शेख शहर अध्यक्ष गोविंद शिंगाडे काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अंसारी अन्सारी तालुकाध्यक्ष लाला पटेल डॉक्टर गजेंद्र तरंगे माजी नगरसेवक सिराज देशमुख युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अमोल सोनकांबळे युवक तालुकाध्यक्ष मदन बिरादार युवक शहर अध्यक्ष मुजीब सौदागर सफदर कादरी गिरीश पात्रे तुरा बागवान आदींनी केले आहे एबी न्यूज मराठीसाठी लातूरहून प्रतिनिधी अस्लम झारेकर